नमस्कार विद्यार्थी मित्रों हो, आज आपण सार्वजनिक वित्त व्यवहारातला एक दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सार्वजनिक उत्पन्न, तर याविषयी आपण सविस्तर अशा पद्धतीची माहिती आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत। तर प्रथमतः सार्वजनिक उत्पन्न कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊया। तर विविध मार्गाद्वारे शासनाला जे एकूण उत्पन्न प्राप्त होत असतं त्या एकूण उत्पन्नालाच सार्वजनिक उत्पन्नाचं म्हटलं जातं। सार्वजनिक उत्पन्न हा सार्वजनिक वित्त व्यवहारामधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्याला आपण की फॅक्टर म्हणू शकतो। सार्वजनिक खर्चामुळं सार्वजनिक उत्पन्नाची आवश्यकता निर्माण होते, कारण उत्पन्नातूनच खर्च हा केला जात असतो। अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाला जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक उत्पन्न या घटकाला दिलं जातं। तर या संदर्भामध्ये जाणून घेत असताना सार्वजनिक उत्पन्नाचे दोन स्रोत आहेत किंवा दोन मार्ग आहेत, त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे कर आणि दुसरा मार्ग म्हणजे करेतर उत्पन्न। तर कर नेमकं कशाला म्हणायचं, ज्याला इंग्रजीमध्ये टॅक्स म्हटलं जातं, तर कर ही काय संकल्पना आहे याच्या संदर्भामध्ये प्राध्यापक टॉसिंग आणि प्राध्यापक सेलिगमन यांनी व्याख्या केलेली, त्यांच्या व्याख्या आपण जाणून घेऊया आणि मग त्या व्याख्यांवरती चर्चा करून तर कर ही काय संकल्पना आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया। तर प्राध्यापक टॉसिंग यांच्या मते शासनाकडून लागू केलेले इतर आकार आणि कर यामधील फरकाचा मुख्य भाग असा की करदाता आणि शासन यांच्यात थेट लाभाचा व परताव्याचा अभाव असतो। आता टॉसिंगची ही व्याख्या जाणून घेतल्यानंतर आपण सेलिगमन यांच्या व्याख्येवरती प्रकाश टाकूया। बघा, प्राध्यापक सेलिगमन यांची व्याख्या ही या स्वरूपाची आहे, कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर होय। आता टॉसिंग यांची व्याख्या आणि प्राध्यापक सेलिगमन यांची व्याख्या आपण पाहिलेली आहे। या दोन्ही व्याख्यांचा आशय हा जवळपास सारखा आहे की करदाता हा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता शासनाला ही कर देत असतो, कारण शासनाचं ते सक्तीचं देणं असतं, काहीतरी लाभ मिळावा अशा स्वरूपाची अपेक्षा यामध्ये करदात्याने धरता कामा नये, कारण त्याच्या त्याच्या तशा अपेक्षेची पूर्तता कराच्या माध्यमातून होत नाही। कर हे शासनाचं सक्तीचं देणं आहे, ते दिलं पाहिजे। करदात्यांनी कर भरणं हे बंधनकारक आहे। तर कराच्या या दोन व्याख्या पाहिल्यानंतर कराच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण जाणून घेऊया आणि त्यामुळं कर ही संकल्पना आपल्याला नीटशी अवगत होईल। तर पहिलं कराचं वैशिष्ट्य म्हणजे कर हे शासनाला देण्यात येणारं सक्तीचं देणं आहे।
ज्या व्यक्तीवरती कर बसलेला आहे त्या व्यक्तीला कर देणं हे कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक असतं. करदात्याने जर कर वेळेवर नाही भरला तर त्याला योग्य ते दंड सुद्धा आकारले जातात, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई सुद्धा ही केली जाते. कर हा सार्वजनिक उत्पन्नाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, हेही आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यानंतर कराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, आता बघा, शासन नावाची ही जी संस्था असते ही संस्था जनतेच्या विविध कल्याणासाठी आणि विकासासाठी कार्य करत असते आणि त्यामुळं या कार्याला गती यावी, या कार्याला एक ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी म्हणून सरकार जनतेकडून कराच्या रूपानं पैसा गोळा करत असतं आणि याच उत्पन्नाच्या माध्यमातून अशा विविध घटकांवरती ते खर्च करत असतं. म्हणजे कर संकलन करण्याच्या पाठीमागे शासनाची भूमिका ही समाज हिताची असते. समाज हित साध्य करण्यासाठीच शासन नावाची संस्था हे कर संकलन करत असते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की करदात्याने शासनाला कर दिल्यामुळं करदात्याला शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे लाभ हे प्राप्त होत नाहीत, त्याला तशा स्वरूपाचे लाभ देता येत नाहीत. म्हणजे कर हे विना लाभाशिवाय सक्तीनं दिलं पाहिजे, हे कराचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्न, मालमत्ता, वस्तू व सेवा इत्यादींवर शासनाकडून हे कर लादले जातात. तर अशा पद्धतीनं ही करांची तीन चार वैशिष्ट्ये आहेत. आता यानंतर आपण करांच्या प्रकाराविषयी जाणून घेऊया. बघा, कराचे मुख्य प्रकार दोन आहेत. एक प्रत्यक्ष कर, ज्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं, आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष कर, ज्याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. तर प्रत्यक्ष कर काय आहे? बघा, या स्वरूपाचा जो कर आहे तो करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवरती आकारला जातो आणि यामध्ये कराघात व कर भार हा एकाच व्यक्तीवरती पडतो. बघा, दोन शब्द वापरले मी, कराघात आणि कर भार हा एकाच व्यक्तीवरती पडतो. आता उदाहरणामध्ये वैयक्तिक उत्पन्न कर आणि संपत्ती कर. आता बघा, प्रत्यक्ष करामध्ये आता कराचं संकलन करत असताना किंवा कर बसवत असताना उत्पन्नाच्या विविध पातळ्या या पाडल्या जातात आणि उत्पन्नाच्या विविध पातळ्यांना कराचं पर्सेंटेज सुद्धा वेगवेगळं असतं. आणि जी व्यक्ती कराच्या ज्या पातळीमध्ये आलेली आहे तेवढा कर त्या व्यक्तीकडून हा गोळा केला जातो. आता जो व्यक्ती ज्या व्यक्तीवरती कर बसवण्यात आलेला आहे, ज्या व्यक्तीवरती कर बसवण्यात आलेला आहे, कर भरण्याची सक्ती सुद्धा त्याच्यावरच असते आणि तोही तो वेळेत त्यांनी तो कर वेळेत भरला पाहिजे असं सुद्धा कायदेशीर बंधन त्यावरती असतं. बघा, म्हणजे जो व्यक्ती कर भरण्यास पात्र आहे, ज्याच्यावरती कर लादलेला आहे, कर हा त्यांनीच भरला पाहिजे. म्हणजे कराचं हस्तांतरण त्याला करता येत नाही, कर भरण्याची त्याच्यावरती सक्ती असते.
त्याच्यानंतर कराचा दुसरा भाग म्हणजे अप्रत्यक्ष कर. आता एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या उत्पादन किंवा खरेदी विक्रीच्या वेळी हा कर दिला जातो. आता यामध्ये कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवरती पडत असतो. आता अप्रत्यक्ष कराचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला वस्तू व सेवा कर, ज्याला आपण GST म्हणतो, आणि स्टॅम्प ड्युटी कर, तर याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता या कराचं एक वैशिष्ट्य म्हणजे की हा कर हस्तांतरित करता येतो. आता या संदर्भामध्ये आपण एक उदाहरण घेऊया, म्हणजे अप्रत्यक्ष कर नेमकं का असतं हे तुम्हाला नीटस समजेल. समजा एक कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये बूट तयार होतात. अर्धाचा बूट तयार करण्याचा कारखाना आहे आणि या कारखान्यासाठी लागणारा जो चमडा आहे, हा चमडा असं गृहित धरा की पाकिस्तानामधून आयात होतो. आता या कारखान्यामध्ये त्या कारखानदाराचा नफा गृहित धरता एका बुटाचा जोडा तयार करण्यासाठी साधारणतः 100 रुपये खर्च येतात आणि पाकिस्तानमधून जे चामडा आयात केलेला आहे त्याच्यावरती आयात शुल्क हा 100 रुपये आकारला जातो असं गृहित धरूया. आणि याच बुटावरती उत्पादन शुल्क, म्हणजे बुटाचं उत्पादन केल्यामुळं उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादन शुल्क हा आकारला जात असतो. समजा हे उत्पादन शुल्क 100 रुपये आहे, म्हणजे बुटाची किंमत किती झाली या ठिकाणी 300 रुपये झाली. आता या कारखान्यामधून तयार झालेला हा जो बूट आहे, हा बूट दुसऱ्या एका शहरामध्ये दुसऱ्या एका व्यापाऱ्याच्या शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलं असं गृहित धरा. आणि त्या व्यापाऱ्याला विक्री कर म्हणून 100 रुपये द्यावं लागत असेल तर बुटाची किंमत ही 400 रुपये झाली. आता ज्या ग्राहकाला हे बूट घ्यायचे असतील त्या ग्राहकाला 400 रुपये देऊन हे बूट घ्यावं लागेल. आता बघा, या उदाहरणामध्ये कराघात हे म्हणजे मूळ कारखान्याच्या मालकावरती, म्हणजे त्यांनी एक आयात शुल्क आणि उत्पादन शुल्क भरलं आणि दुसरा जो व्यापारी आहे ज्याच्या शोरूममध्ये हे बूट ठेवण्यात आलेले होते त्याने विक्री करा अदा केला. परंतु या दोन्ही व्यापाऱ्यांनी कराचं हस्तांतरण ग्राहकाकडे केलेलं आहे. कारण बघा, बुटाची मूळ किंमत 100 रुपये आहे आणि त्या बुटावरती आयात कर, उत्पादन शुल्क, विक्री कर हे आकारण्यात आलेले, त्यामुळे बुटाची किंमत ही 400 रुपये झालेली आहे. म्हणजे कराघात व्यापाऱ्यावरती झालं, पण करभार कराचा बोजा हा ग्राहकावरती बसलेला आहे. 400 रुपये देऊन त्याला ती बूट खरेदी करावी लागतील. तर अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष करामध्ये कराचं हस्तांतरण हे दुसऱ्या व्यक्तीवरती करता येत असतं.